लॉग इन करा तक डॉट इन वर कानडाओ विठ्ठलू येने मजला वियला वेडू कानडा आणि आपण ती मला सांगितलं की बेटा तुझ्यासाठी आहे मला पुरी म्हणायची पुरी हे तुझ्यासाठी गाडं आणलंय मी आणि ते गाऊन दाखवलं मला त्यांनी आणि त्यानंतर पुढं बाळासाहेबांनी पकडलं ते गाणं आणखीन एक गाणं आणलं होतं चंदनाची चोळी माझ अंग अंग, अंग पोळी असं ते गाणं होतं तर ते म्हणाले होते की हे तुझ्यासाठी आहे हा गाणं आणि त्यांची मुलगी ही बसलेली आहे विणा ही माझ्याकडे लहानपणापासून येते आता म्हातारी झाली मी नाही म्हातारी झाली एवढी एवढी शेवटी माझ्याकडे यायची मी तिथं चिमणी ठेवलं होतं चिमणी आणलीत का तुमची बाप्पा अशी म्हणायचे आणि दत्ता दत्ता ब्राह्मण ढवळे म्हणजे ब्राह्मण तर हे जेवत होते सगळं तर त्या मुलांसाठी चिकन मटण केलेलं होतं तर त्यांनी मला एकदम सांगितलं कानात मी मटण मांस खातो बरं का <laughs> <laughs> म्हट अरे भटा तुमच्यामुळंच मटण आम्हाला महाग झालं आहे <laughs> आणि एकदा बाबासाहेबांनी सगळा त्यांचा तो ग्रंथ उघडला आणि मला एक गोष्ट सांगितली की शिवाजी महाराज ज्यावेळेला म्हणजे त्यांचे वडील त्यांचे वंशज ज्यावेळेला महाराष्ट्रात का आले कारण राजा कोणीतरी एक भाऊ झाला आता माझं ते लक्षात राहत नाही कोणीतरी एक भाऊ होता त्याची जी भावंड होती ती महाराष्ट्रात आली त्या मा महाराष्ट्रात येऊन ते राहिले आणि त्यांची जी म्हणजे काय म्हणतात तोंशा त्याच्यामध्ये चावऱ्याची भोसले म्हणजे तुझा नवरा आणि तुमची तुम्ही शशोदी आहात तुम्ही मराठा नाही शशोदी आहात तुम्ही आणि माझ्या समोर उभं राहून त्यांनी असं केलं म्हटलं आप्पा महल के तर बू करके बोलो <coughs> मेरे बच्चे बैठे होते माझी मुलं बसली होती तर मी त्यांना सांगितलं की तिकडं तोंड करून बोला मी नाही ती शशोदिया वगैरे काहीतरी तरी गोयचो ब्राह्मण असा गो असं <laughs> मी त्यांना सांगितलं आता मी तुमचं म्हणजे भाषणं देण्याची माझी ही नाही आहे काय म्हणजे तशी काय मी भाषण देणारी बाई नाही आहे आणि आता जे लोक भाषण देऊन गेलेले आहेत ते थोर मंडळी आहेत यामध्ये सगळी सगळी माणसं नेहमी उभेच असतात भाषण द्यायला सगळ्यात गावांमध्ये सगळ्यात सगळं आणि ते आपल्याला काय कधी जमलंच नाही आता मी तुम्हाला जे सांगणार आहे की मी फार शिकलेली नाही आहे फक्त मला लेखकांमुळं आज मराठी बोलता येतं पहिला माझा लेख म्हणजे मी काय म्हणते त्याला काय म्हणायचं लेखक लेखक ह साने गुरुजी धडपडणारी मुले रामाचा शेला हे वाचायला सुरुवात केली त्यानंतर ह ना आपटे ना ह आपटे खांडेकर विस खांडेकर फडके भावे तुम्ही जे म्हणाल सावंतांचं करणायन सगळी वाचली पुस्तकं नंतर बंगालची पुस्तकं वाचली शरद बाबूंची सगळी पुस्तकं वाचली त्यानंतर वाचनाची इतकी आवड की दिवा नसला तरी मी दार उघडून द्यायचे आणि तो रात्रीचं लाईट असतो रस्त्यावरचा त्याच्यामध्ये दारामध्ये एक पुस्तक धरून मी वाचायचे कारण नवऱ्या बनवायचा काय लाईटचा खर्च होतो आणि सगळे म्हणजे सगळ्यांना लाईटचा त्रास असायचा ता रात्री त्यामुळे मला लाईट लावता यायचा नाही म्हणून मी त्यात वाचायचे ते वाचन आणि आता वाचनाची आवड फार नॅ ना, नॅचरली जसं तुम्ही म्हणता की सगळे गाणारे तुम्हाला भेटले पाहिजेत गाण्याची आवड असेल त्याला अशा भोसल्या येते तर तसंच मला वाचनामुळं लेखकांची आवड होती की मी त्याला भेटेन मी त्याला भेटेन मी यांना भेटेन यांना भेटेन तेहतीस सालचा माझा जन्म एकोणीसशे तेहत्तीस साल, साल। दान त्रेपन्नला त्रेचाळीसला माझं पहिलं रेकॉर्डिंग केलं दहा वर्षाची असताना कोल्हापुरामध्ये त्यानंतर त्रेपन्न साली माझं नाव झालं मुंबईमध्ये इनामीना डिका फलाडार गाणी गाय गाजले होते त्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न होतं कोल्हापुरामध्ये मोठ्या बहिणीचं आणि तिथं गोनी दांडेकर मला माझ्या भावाने भेटवलं की ही सगळी लेखक मंडळी आहेत कवित्री लोक होते सगळे कवी होते चांगले बाळासाहेबांच्या ओळखीचे होते <coughs> तर मी तिथं गेले त्यावेळेला ती नऊवारी साडी खोच्या नाकात लथ वगैरे असं मी लग्नाचा ड्रेस केलेला होता आणि त्याने मला सांगितलं हे गोनी दांडेकर यांना आप्पा म्हणतो हां गोनी दांडेकर तुम्ही मग ती तुमची भ्रमणगातीतली यशोदा खरी आहे का असं मी त्यांना विचारलं आणि त्यावेळेला पाठीमागून एक पांढरा शर्ट एक विजार दाढी नसलेला मिशी असलेला नस घने केस असलेला एक पातळ माणूस हा 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 करून हसले हे कोण म्हटलं आणि तर हे <coughs> म्हटलं इतिहासकार आहेत ह्यांचं पुरंदरे बाबासाहेब पुरंदर नाव आहे त्यांचं तर मी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हटलं हो आमच्या आम्हाला बर्थडे पण लक्षात राहत नाहीत तर शिवाजींचा बर्थडे तुम्हाला कसा लक्षात राहतो हो? त्यांचं या काळी हे झालं ते त्यांच्या काळी हे झालं ते सगळं तुम्ही लेख तुम्ही काय करता काय तुम्ही काय बुद्धी आहे तुमची आम्हाला चार जुणं आठ बनवायला अजून येत नाही आणि तुम्ही इतकं सगळा इतिहास कसा लिहितात तर ते हसले नुसते माझ्याकडे बघून आणि मी त्यांना आवडले खूप आप्पांना पण मी आवडले की स्पष्ट मुलगी आहे आणि माझ्या घरी तीन खोल्या आहेत कोल्हाप याला बॉम्बेला पेडर रोडला एक माझी खोलाई झोपाईची खोली त्याच्यात माझी मुलं कारण आपण जुने लोक ना मुलांबरोबरच झोपायचं ते वेगळे मुलांसाठी काही वेगळे हे नसतं खोल्या नसतात तर मी माझी तीन मुलं घेऊन झोपायचे एका खोलीमध्ये नोकर चाकर एक खोली मोकळी होती अजिबात तर बाबासाहेब आले आप्पा दांडेकर आले एक त्यांच्याबरोबर आणखीन एक माणूस आला दत्ता ढवळे हे लोक आल्यानंतर मी त्यांना विचारलं तुम्ही काय घेणार बाबासाहेब आप्पा तुम्ही काय खाणार मुगाची डाळ कर आणि भात कर आणि एक भाजी कर हे म्हटलं हे जेवण म्हटलं काय मासे वगैरे काय आणू का तुम्हाला मग माझ्या लक्षात आली की पुण्याची भट आहेत आत्ता काय करायचं नंतर हे दुसऱ्या दिवशी आले तिसऱ्या दिवशी माझ्या त्या खोलीमध्ये तिघंजणं राहायचे आता एक सुंदर मुलगा होता एकदम मिशा असं वाटायचं की मिलिटरी म्हणून आलेलं आहे हे सगळेजण आले की माझा नोकर मला म्हणायचा कृष्णा तुमची मंडळी आली आता काय जेवण करू कुठची भाजी करू आमच्या घरामध्ये मासभटण रोज पोरांसाठी मांसभटण व्हायचं मासे म चिकन मटण काहीच ना काय बिर्याणी अमुक तमुक सगळं तर हे आले की सगळं बंद आमचं खोली आमची बंद एकदम साफ साफसफा करायची भांडी स्वच्छ करायची आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ नाही खाणार ते वा वा हे होतो वात होतो मुगाची डाळ मुगाची डाळ किती वेळा करायची आपण रोज रोज मुगाची डाळ मग मी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे वेगळे प्रकार करायचे आणि सगळ्या भाज्या वगैरे ते सगळी मुलं मा माझी मुलं तर खायचीच नाही ते माईकडं पळून जायचे तिथं काहीतरी भेटेल पण म्हणजे आमच्या दी माई आईकडं तो <laughs> तर हे लोक असे माझ्याकडे यायचे आणि मी किती नशीबवान मला आप्पा दांडेकरांनी सांगितलं एकदा झोक्यावर बसलो होतो अशा ऐक तुम्ही काय लिहिलं आहे ते जैत्रे जैत ते लिहित होते ही तुझ्यावर मी कादंबरी लिहिलेली आहे असं वगैरे म्हणाले नंतर आप्पा यायचे ते मला म्हणायचे की हे मी लिहिलेलं आहे तू बघ मला कुठं वेळ होता चार चार पाच पाच गाणी गायला लागायची सकाळी बाहेर पडायचे रात्री यायचे त्यावेळेला हे लोक माझ्याबरोबर म्हणजे बसलेले असायचे जे मी जेवायचे आणि हे असते बसलेले असायचे एकदा या लोकांनी काय केलं लो। हे ना आपा आम्ही शिवाजी महाराज घोड्यावरून त्या व कुठल्या तरी एका गडावर गेले होते पाऊस होता आता आम्ही दोघं त्या पावसामधनं जाणार म्हटलं ठीक आहे जळलं तर काय करा म्हणा तू कड करा काय करायचं आपण एक ड्रेस शिवला तो ड्रेस रेग्झिनचा होता गळ्यापर्यंत ओढून असं डोक्याला काहीतरी टोप घातला त्यांनी मला दाखवलं आणून बाबासाहेब आपले सरळ ते एवढे बूट घालून काहीतरी होते तर गेले हे लोक म्हटलं या चांग चांगल्या तऱ्हेनं जाऊन या सगळं महाराज जी घोड्यावर जात होते तुम्ही पायी चाललायत आणि तसंच झालं ओढे मरणं वाहत होते महाराष्ट्रातला तो काय म्हणतात सह्यांद्रीचा ती सगळ्या तुम्हाला माहितच आहे आपला सह्याद्री कसं आहे आणि ओढे नाले सगळे चाललेले ना आणि त्यातनं हे लोकं जाऊन आले आठ दिवसानंतर चार दिवसांनं माझ्याकडं आले आणि आल्यानंतर बाबासाहेबांनी मला हसत हसत सांगितलं की काय काय झालं हा आप्पा हाप्पा ओढून गेला होता वा वाड्यामध्ये काय ओढ्यामध्ये वाहून गेला होता मी त्याचा कोट पकडला आणि त्याला असा पडून पकडून बाहेर काढला <laughs> आणि पाय सुजलेले जळवा चावलेल्या जळवा त्या वाण्यामध्ये असतात चिखलामध्ये तू जळवा मी दोन बारड्या घेतल्या क्रिस्टाला वाटतं गरम पाणी घालत आणि दोन पसा मीठ घातलं त्याच्यामध्ये म्हणजे बसा दोघं जणं आणि दोघांचे पाय त्या बारडीमध्ये ठेवले आणि त्या बारडीमध्ये पाय ठेवून आणि म्हटलं डोके पुसाण सगळे तुमचं अंगचं स्वच्छ करून घ्या आणि बसले दोघं जण म्हटलं आता चहा प्या तुम्ही कॉफी पिका का प्या आता बसल्या बसल्या काहीतरी प्यायला आठवतो तुम्हाला बाबा बरोबर आठवतं <laughs> आणि त्यावेळेला तर बाबासाहेब माझ्याकडे असे बसलेले होते आणि ते गरम पाण्यातनं पाय काढले मी पाय पुसले त्यांच्या सगळ्या दोघांचे आणि <laughs> मी म्हटलं कशालाचल्या गोष्टीकरता त्या महाराजी होते तर महाराज जी खोड्यावरनं जात होते त्यांची सवय होती आता तुम्ही भट मांडचो तुम्ही कुठं चालला आहे तर तुमची अशी सवय आहे का बाबा म्हणाली ताकद आहे माझ्या मनाची ताकद आहे म्हणून मी गेलो मला शरीराची ताकद नाही मनाची ताकद आहे म्हटलं बरं असंच करा तुम्ही आणि त्यानंतर बरेच वर्ष आता किती वर्ष झाली समजा एकोणीसशे त्रेसष्ट साली मी बाबासाहेबांना भेटले आहे किती वर्ष झाली तुमचा हिशोब चांगला असेल माझ्यापेक्षा हां अठ्ठावन अठ्ठावन्न वर्षाची ओळख आहे आणि बाबासाहेब मला नेहमी भेटत राहिले कधी राजनी मला बोलवलं की तुम याला या काय शिवाजी पार्कला पण तिथं मी गेले त्याच्या आधी पण मी दोन वेळा आहे आणि सगळं ते लिहित असताना त्यांच्या व्यवसायामध्ये ते पुढं पुढं जात होते मी माझ्या व्यवसायामध्ये होते त्रासात होते पण चाललेलं होतं आयुष्य एक दिवस मी वाचलं तर बाबासाहेबांनी माझ्यासाठी मी कधी कुणाला काही मागत नाही मला मी म फक्त प्रेम करते कधी मागत नाही कसली अपेक्षा नसते आता बाळासाहेबांच्या बा दिदींच्याकडं माझ्या बाजूलाच दिदी एकशे दोनमधून एकशे तीनला गेले की दिदीचं घर तर बाबासाहेब आप्पा आप्प्पांनी तिकडं जाऊन काय केलं ते ज्ञानेश्वरी आणि गीता आप्पांच्यामुळं ती तयार झाली ती झालीच मला पण आपण एक गाणं म्हणून दाखवलं होतं की येने विठ्ठलू वियला वेडू, कानडा आणि आपण ती मला सांगितलं की बेटा तुझ्यासाठी आहे मला पुरी म्हणायची पुरी हे तुझ्यासाठी गाणं आणलं आहे मी आणि ते गाऊन दाखवलं मला त्यांनी आणि त्यानंतर पुढं बाळासाहेबांनी पकडलं ते गाणं आणखीन एक गाणं आणलं होतं चंदनाची चोळी माझ अंग अंग, अंग पोळी असं ते गाणं होतं तर ते म्हणाले होते की हे तुझ्यासाठी आहे हा गाणं आणि त्यांची मुलगी ही बसलेली आहे वीणा ही माझ्याकडे लहानपणापासून येते आता म्हातारी झाली मी नाही म्हातारी झाली <laughs> एवढी एवढी शेवटी माझ्याकडे यायची मी तिथं चिमणी ठेवलं होतं चिमणी आणलीत का तुमची बाप्पा अशी म्हणायचे आणि दत्ता दत्ता ब्राह्मण ढवळे म्हणजे ब्राह्मण तर हे जेवत होते सगळं तर त्या मुलांसाठी चिकन मटण केलेलं होतं तर त्याने मला एकदम सांगितलं कानात मी मटण मांस खातो बरं का <laughs> <laughs> म्हट अरे भटा तुमच्यामुळंच मटण आम्हाला महाग झालं आहे <laughs> आणि एकदा बाबासाहेबांनी सगळा त्यांचा तो ग्रंथ उघडला आणि मला एक गोष्ट सांगितली की शिवाजी महाराज ज्यावेळेला म्हणजे त्यांचे वडील त्यांचे वंशज ज्यावेळेला महाराष्ट्रात का आले कारण राजा कोणीतरी एक भाऊ झाला आता माझ्या ते लक्षात राहत नाही कोणीतरी एक भाऊ होता त्याची जी भावंड होती ती महाराष्ट्रात आली त्या मा महाराष्ट्रात येऊन ते राहिले आणि त्यांची जी म्हणजे काय म्हणतात तोंशा त्याच्यामध्ये चावऱ्याचे भोसले म्हणजे तुझा नवरा आणि तुमची तुम्ही शशोदी आहात तुम्ही मराठा नाही शशोदी आहात तुम्ही आणि माझ्या समोर उभं राहून त्यांनी असं केलं म्हटलं आप्पा महल के तर बू करके बोलो <coughs> मेरे बच्चे बैठे होते माझी मुलं बसली होती तर मी त्यांना सांगितलं की तिकडं तोंड करून बोला मी नाही ती शश्वदिया वगैरे काहीतरी तरी गोयचो ब्राह्मीण असा गो असं <laughs> मी त्यांना सांगितलं तर ते म्हणाले नाही नाही तुम्ही त्या घराण्यात आहात त्यानंतर बाबासाहेबांनी मला एक खूपच छान उपमा दिली होती माझ्यासाठी की आशा म्हणजे काय हां आता आणि गोष्ट सांगते सिक्स्टीमध्ये मा माझं नवीन घर होतं ते माझं दुसरं घर सोडून मी इकडं आले होते त्या घरामध्ये माझं मंदिर नव्हतं तर मी म्हटलं बाबा मला मंदिर करायचं आहे कुठंतरी सगळे देव आणून ठेवले होते मी तर बाबांनी मला एक चांदीच्या एवढ्या मोठ्या ताटामध्ये अशा ओवल ताटामध्ये शंकराची पिंडी आणि नदी हा मला आणून दिला आणि तुम्हाला सांगते माझ्या बेडरूमच्या समोरच माझं मंदिर आहे आणि जेव्हा जेव्हा मंदिरात तुम्ही जाते तेव्हा तिथं ओम शिवाय तर म्हणतेच पण बाबासाहेबांची पिंडी हे सारखं लक्षात येतं माझ्या रोज एव्हरी डे मला ते कारण ती देव असा आहे ना की तो तिथून हलत नाही आणि आम्ही तिथून हलत नाही तर बाबासाहेबांनी ते, बाबा ते इतकं भव्य प्रेझेंट मला दिलेलं आहे असं न विसरता विसरण आणि मी सगळ्यांना येऊन सांगते ही बाबासाहेबांची आहे बाबासाहेब पुरंदर यांनी मला पिंडी दिलेली आहे ही या घरामध्ये आणि ती पिंडी आल्यानंतर माझं आयुष्य खूप छान झालं माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या काही गेल्या असतील पण काही चांगल्या गोष्टी झाल्या आणि मी काय करते वाईट सोडून देते आणि चांगलं बघते तू क्या लेके आया आता क्या लेके जाएगा ये किसने बोला ने बोला है तो ते मी त्यांना एकदम माझं लक्षात असतं आणि आपण म्हणतो मी उद्या करतो उद्या तुम्ही असता त्यावेळेला ते आजच असतं तुम्हाला उद्या कधी भेटलेलाच नाही आहे तो आजच असतो आपण माझी उपमा दिली होती माझ्या की एक शंकराच्या देवळामध्ये शंकराची ते काय म्हणतात त्याला शंख पांढरा शंख आणि त्याच्यात पाणी जर उतलेलं असलं आणि त्याच्यात एक मोगऱ्याचं टवटवीत फूल असलं ती आशा भुसले आहे बोलला होता ना तुम्ही लिहिलं होतं तुम्ही आणि त्यांचं हे प्रेम मला ते जरी भेटले नाहीत काय झालं अन मिसअंडरस्टँडिंग वगैरे काही नाही मला मी तेवढंच बघते की शिवकारीची पिंडी आणि ते फूल माझ्या लक्षात असतं की आपण तसंच राहिलं पाहिजेल त्या फुलासारखं टवटवीत वास देणारं माणसाला आणि सगळ्यांना सुगंध दिला पाहिजे आपण आणि आपण असंच कोमेजून त्या पाण्यामध्ये जायचं आहे तर त्यामुळं तसं स्वच्छच राहिलं पाहिजे स्वच्छ मनाचं सगळे आंघोळ करतात पण मन कोणाचं स्वच्छ असतं ते माहिती नाही वीणा तुझ्या वडिलांमुळं मला खूप चांगलं आयुष्यामध्ये खूप छान मिळालं दत्ता तू पण माझ्या आयुष्यामध्ये इतके वर्ष आहेस त्रेसष्ट आज आणि बाबासाहेब तुम्ही मला इतकं दिलेलं आहे खूप प्रेम दिलेलं आहे कोण म्हणतंय मला मोगऱ्याचं फूल देवाच्या याच्यात असं कोणीच म्हटलेलं नाही अशा म्हणजे अशीच उच्चंकल अशीच आहे ती असंच म्हटलेलं ऐकलेलं मला <laughs> दांडी आहे अमकं आहे तमकं आहे पण खरं बोलणारी बाई आहे खरं बोलणारी बाई आणि माझ्या लेखकांना मी आज अगदी सगळे लेखक ते नाही आहेत भावींना भेटायची मला खूप आस होती आपांच्या बरोबर तर माझे खूप दिवस चांगले गेले त्यांच्या सगळ्या माझ्या घरामध्ये एक लायब्ररी आहे सगळे मर मर जितके लेखक आहेत त्यांचं ए टू झेड पू पुस्तक मला माझ्याकडं आहे म्हणजे शरद बाबूंची तर सगळे शरद बाबू गोनी दांडेकर गोनी दांडेकर नासी फडके हे सगळ्यां सगळे पुस्तकं माझ्या घरामध्ये आहेत आणि मी जी वी जोशी पण आहेत सगळे आहेत माझ्याकडं आप्पाचं म्हणजे काय बाबासाहेब तर आहेच सगळं आणि माझं आयुष्य तुम्ही समृद्ध केलंय ले या लेखकांनी समृद्ध केलं आहे मला कधी दुःख झालं तर मी एक पुस्तक एखादं वा वाचायला घेते आणि थोडा वेळ ते वाचलं की मी सगळं विसरून जाते आणि काय बोलायचं माझ्या देवानी मला अजून पन्नास वर्ष तरी दिलेले आहेत आयुष्याचे वाग। त्यातनं मी बाबांना पंचवीस तर आता देऊनच टाकले आणि आज मी बाबांना काही दिलं नाही आहे आणि मी अशीच आलेली आहे बाबा मी तुम्हाला एक लाख एक रुपये मग तुमच्या चरणावर अर्पण करते आहे तुम्ही त्याची हे घ्या मला मी माझी एक एकटीच बाई आहे मी तुम्हाला माहीत आहे माझं आयुष्य एकटीच बाई आहे मी <laughs> मला तुम्ही खूप खूप आवडता आणि खूप खूप छान जगता आणि जगा तसेच आणि खूप जगा आणि त्यावेळेला मी येणार असंच बोलायला प्रत्येक वेळेला नमस्कार मंडळी तुमच्यासाठी आता एक गाणं गाते फक्त तुमच्यासाठी मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा देव माझा आ, 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 आ माझ्याकडे देव माधा पाहतो मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा, उभा मंगेश ओम नाश्वर लॉग इन करा तक डॉट इन वर